केंद्रातील भाजप सरकारचा कृषी कायदा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. भाजप सरकारने लादलेल्या या कायद्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. अशा शब्दात अहमदनगर युवक काँग्रेसचे उपजिल्हा अध्यक्ष तुषार पोटे यांनी कृषी कायद्याला विरोध दर्शवला आहे. भाजप सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करत राज्यभरात महसूल मंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव काँग्रेसच्या वतीने आज दिनांक 3 डिसेंबर रोजी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच केंद्र सरकारचा निषेध करत तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कासली येथील वृद्ध शेतकरी सुखदेव किसन जमदळे यांच्या हस्ते हे निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनावर काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, युवक शहराध्यक्ष अक्षय आंग्रे, अल्पसंख्याक सेलचे राजूबाई पठाण, निरंजन कुडेकर, अश्फाक सय्यद, ज्ञानेश्वर भगत, कृष्णा कडलक, आशुतोष मुरादे आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. भाजप सरकारने लादलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या जी अंमलबजावणी केलेली आहे त्या अंमलबजावणीच्या विरोधात कोपरगाव काँग्रेस कमिटीतर्फे आज आम्ही धरणे आंदोलन तहसील कार्यालय येथे करीत आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महसूल मंत्री काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड जन आंदोलन आज सर्व राज्यामध्ये करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटी, कोपरगाव शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस व तसेच सर्व फ्रंटलमार्फत आम्ही या कायद्याचा जाहीर निषेध करतो. त्यासाठी आम्ही धरणे आंदोलनास आणि पंजाबमधून शेतकऱ्यांनी जी पायी दिल्लीला येऊन जो एक विरोध दर्शवण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यास आम्ही पाठिंबा देत आहोत. धन्यवाद. सरकारतील भाजप सरकारने हुकुमशहाप्रमाणे कुठलीही चर्चा न करता शेतकऱ्यांच्या विरोधात जो कायदा आता तयार केलेला आहे आणि तो अंमलबजावणी करतायत त्यासाठी पंजाबमध्ये चाललेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहोत. त्यामध्ये MSP आणि APMC म्हणजे मिनिमम सपोर्ट प्राईस जी असती याबद्दल कुठलाही उल्लेख केलेला नाही. कुठल्याही मनमनी भावामध्ये खाजगी व्यापाऱ्यांना माल शेतकऱ्यांनी विकावा असा हा कायदा झालेला आहे. त्यासाठी आम्ही काँग्रेस आणि सगळे शेतकरी तालुक्यातील या कायद्याला विरोध करत आहोत. म्हणून आज तहसीलदार साहेबांना केंद्रापर्यंत निरोप पाठवण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो होतो.